नमस्कार, सीमाज बेस्ट किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर मुलांना सर्वात आवडणारा पदार्थ तो म्हणजे कुरकुरे. तर मुलांना कुरकुरे फार आवडतात, तर बाहेरून आणण्याची काही गरज नाही, आता आपण घरीही बनवू शकतो. तर त्यासाठी इथे मी घेतलेलं आहे तांदळाचं पीठ 1 कप आणि 1/2 कप बेसन आणि चवीपुरतं मीठ आणि अगदी किंचितसा सोडा घेतलेला आहे. तर यामध्ये आता आपण पाणी घालणार आहोत आणि याचं बॅटर बनवणार आहोत. तर आता आपल्याला बघायचं आहे की किती पाणी लागणार आहे या बॅटरला. तर 1 कप तर घातलेलं आहे, आता 2 कप ही इथे मी घेतलेलं आहे. तर 1/2 पाणी मी घातलेलं आहे या कपामधील. तर बघूया आता आपण पाणी किती लागणार आहे. तर गुटळी कुठेही ठेवायची नाही, एकसारखं आपल्याला हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे सर्व पाणी लागलेलं आहे, तर 2 कप इथे मी पाण्याचा वापर केलेला आहे. बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला हे बॅटर बनवायचं आहे. तर एवढ्या पिठासाठी 2 कप इथे मी पाणी वापरलेलं आहे. तर इकडे गॅसवरती मी आता कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये आपण आता हे सर्व बॅटर घालूया. तर बाकी काही घालण्याची गरज नाही आहे, आपल्याला फक्त हे बॅटर आपण शिजवून घ्यायचं आहे. तर बॅटर घातल्यानंतर लगेचच आपल्याला हे मिक्स करत राहायचं आहे, नाहीतर ह्याच्या गुठळ्या बनू शकतात. तर बघू शकता लगेच ओतल्यानंतर हे एकजीव असं एका जागी व्हायला सुरुवात झालेली आहे. तर बॅटर पूर्णपणे घट्ट झालेलं आहे. तर आता आपण शिजवून घेऊया. तर वरती झाकण ठेवायचं आहे 2 ते 3 मिनिटे स्लो गॅसवरती. तर 3 मिनिटानंतर आपण बघूया पीठ शिजले आहे का. तर बघू शकता पूर्णपणे पीठ शिजलेलं आहे. तर पीठ सोडलेलं आहे कढईने. तर आता आपण हे मिक्स करून घेऊया आणि गॅसची फ्लेम बंद करूया. तर ताटामध्ये आता हे पीठ पूर्णपणे मी काढून घेते. तर आपल्याला हे गरम असतानाच पीठ मळायचं आहे. तर इथे मी कुरकुरीत बनण्यासाठी, अगदी क्रिस्पी बनण्यासाठी कुरकुरे इथे मी कॉर्न फ्लोअर घेतलेलं आहे 4 चमचे. तर नंतर इथे फ्लेवर येण्यासाठी फ्लेवरचे कुरकुरे बनवणार आहेत, तर ड्राय पुदिना घेतलेला आहे. तर घरामध्ये पुदिना आणल्यानंतर तो सुकवून मी पावडर बनवून ठेवलेली होती, ती मी इथे घातलेली आहे. ओला पुदिना घालू नका, नाहीतर आपले कुरकुरे नरम पडतील. तर ड्राय करून पुदिना घालायचा आहे. जर आवडत असेल तर घाला, नाहीतर नका घालू. तर अशा पद्धतीने हे गरम असतानाच आपल्याला कॉर्न फ्लोअर मिक्स करायचं आहे या पिठामध्ये. पहिल्यांदा चमच्याने मिक्स करायचं आहे, नंतर आपण थोडंसं कोमट झालं की हाताने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. तर बघू शकता गोळा छान झालेला आहे आपला. तर थोडंसं तेल लावून पुन्हा एकदा मी एकजीव करून घेते. तर हे पीठ आपलं तयार झालेलं आहे कुरकुरे बनवण्यासाठी. तर एकसारखं पीठ छान मळून घेतलेलं आहे. तर आता आपण हाताला थोडंसं तेल लावून घेऊया आणि जेवढी साईज तुम्हाला कुरकुरेची ठेवायची आहे तेवढ्या साईजमध्ये तुम्ही कुरकुरे बनवू शकता. तर मुलांना कधी पण खायला आवडतात कुरकुरे. तर अशा पद्धतीने जर तुम्ही घरी कुरकुरे करून ठेवले, जेव्हा मुलांना खाऊ वाटेल तेव्हा तुम्ही हे कुरकुरे देऊ शकता. तर बघू शकता अशा पद्धतीने आपण सर्व कुरकुरे असे बनवायचे आहेत. तर जसे बाहेर मिळून मिळतात तसेच मी इथे कुरकुरे बनवलेले आहेत. तर खूप काही अवघड नाही, एकदम सोपी पद्धत आहे. तर अशा पद्धतीने रोल बनवायचे आहेत छोटे छोटे. तर इथे सर्व कुरकुरे आपले तयार झालेले आहेत. तर एवढ्या पिठामध्ये आपले एवढे कुरकुरे तयार झालेले आहेत. तर एकसारखे सर्व झालेले आहेत आणि फ्लेवर मस्त चटपटीत लागण्यासाठी पुदिन्याचा वापर केलेला आहे. तर चला आता आपण हे सर्व कुरकुरे तळून घेऊया. तर इकडे तेलही गरम झालेलं आहे. तर गरम तेलामध्ये आपण आता हे कुरकुरे सोडूया. तर तेल एकदम गरम पाहिजे. तेल जर गरम नसेल तर हे कुरकुरे तेलामध्ये विरघळले जातील आणि तेलकट होतील, कुरकुरे बनणारे नाहीत. तर तेल कडक झालेलं आहे एकदम. तर बघू शकता मस्त असे कुरकुरे फ्राय होत आहेत. तर कुरकुरे कसे ओळखायचे तळलेले, तर कुरकुरे तळताना त्याचे बुडबुडे तेलाचे कमी होतात, तर तेव्हा समजायचे आपले कुरकुरे तळून तयार झालेले आहेत. तर अशा पद्धतीने इथे सर्व कुरकुरे मी आता तळून घेते. तर कुरकुरे तयार झालेले आहेत. तर पहिली स्टेप मी तळून काढलेली आहे, बाकीचे मी नंतर करणार आहे, म्हणजे तळणार आहे. तर अशा पद्धतीने एवढे कुरकुरे मी तळून घेतलेले आहेत. तर जवळून तुम्हाला दाखवते की किती मस्त असे कुरकुरे झालेले आहेत. जसे आपण बाहेरून आणतो तसेच सेम झालेले आहे, एकदम हलके फुलके.
कलर पण मस्त आलेला आहे तळल्यानंतर आणि अगदी कुरकुरीत असे झालेले आहे. तर एक तोडून दाखवते, तर बघू शकता मस्त अशी पोकळी आतमध्ये बनलेली आहे कुरकुऱ्याची. तर कुरकुरीत अगदी झालेले आहेत हे सर्व कुरकुरे. तर आता आपण चटपटीत लागण्यासाठी थोडासा इथे मसाला वापरणार आहोत. तर थोडासा चाट मसाला आणि थोडीशी लाल मिरची वापरलेली आहे. अशा पद्धतीने आपण आता हे सर्व मिक्स करून घेऊया. तर थोडासा मसाला वरतून लावलेला आहे त्यामुळे मस्त चटपटीत असे तिखट लागतात कुरकुरे. तर हे कुरकुरे लहान मुलांना तर आवडतात आणि मोठ्यांनाही आवडतील अशा पद्धतीने हे मी कुरकुरे बनवलेले आहेत अगदी साधी आणि सोपी पद्धत वापरून आणि घरच्या साहित्यामध्ये. तर आता आपण हे कुरकुरे डिशमध्ये सर्व करूया. तर हे कुरकुरे केल्यानंतर थंड झाल्यानंतर एका हवाबंद भरणीमध्ये भरून ठेवायचे आहेत जेणेकरून हे नरम पडणार नाहीत म्हणजे कुरकुरीत राहतील. तर तुम्हाला पुन्हा एकदा मी तोडून दाखवलेला आहे कुरकुरा. अतिशय टेस्टी, खमंग आणि चटपटीत झालेला आहे. लहान मुले आवडीने नक्कीच खातील. तर ही रेसिपी कुरकुरेची तुम्हाला कशी वाटली, आवडली असेल तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.